छतरपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका व्यक्तीने रामकथेचं पारायण ठेवलं होतं, परंतु हा कथा वाचनाचा कार्यक्रम यजमानाला महागात पडलाय। कारण कथा वाचनासाठी आलेल्या कथा वाचकाच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेला आहे। पीडित पतीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली। पोलिसांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली। पोलिसांनी एक महिनाभर शोधाशोध केल्यानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली। यानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं। तिथे पोलिसांसमोर महिलेने तिच्या पतीसोबत राहण्यास नकार दिला। महिलेने चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचा शिष्य नरोत्तम दुबे याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली। खरं तर या प्रकरणाची सुरुवात 2021 मध्ये झाली होती। महिलेचे पती राहुल तिवारी यांनी जवळच्या गौरीशंकर मंदिरात रामकथेचं आयोजन केलं होतं। कथा वाचनासाठी चित्रकूटचे कथावाचक धीरेंद्र आचार्य यांना बोलावण्यात आलं। आचार्य यांचा शिष्य नरोत्तम दुबे आणि इतर शिष्यांसह धीरेंद्र आचार्य तिथे आले होते। या दरम्यान नरोत्तम दुबे याने आपल्या पत्नीला प्रेमजालात अडकवलं असा आरोप राहुल तिवारी यांनी केला आहे। या कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान दुबे आणि तिवारी यांची पत्नी दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले। त्यानंतर गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी नरोत्तम दुबे हा तिवारी यांच्या पत्नीला पळवून घेऊन गेला। या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित सांगी म्हणाले, पती पत्नी मधील भांडणांमुळे पत्नीला तिच्या पतीसोबत राहायचं नाही, तिला दुबे याच्या सोबत राहायचं आहे, त्यामुळे या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद करता येत नाही, तसेच कारवाई करता येत नाही। तरी पोलीस तिवारी यांच्या तक्रारीनुसार तपास करत आहेत।